शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत कन्नड येथे मुख्यमंत्री थोड्याच वेळात येणार आहेत. आपल्याबरोबर संदीपान मुंबळे मंत्री आहेत. मंत्री साहेब, नेमकं कन्नडमध्येच हा कार्यक्रम का घेतला? म्हणजे की तुमच्या पाच आमदार जे शिंदे गटामध्ये गेले, त्यानंतर इथे एकमेव आमदार ठाकरे गटात आहेत, म्हणून कन्नड निवडला असं एक बोललो. असा काही विषय नाही. कन्नड हे केंद्रबिंदू, म्हणजे सिल्लोड आसन, तुमचं रत्नपूर आसन, वैजापूर आसन, मध्यस्थानी कन्नड आहे, म्हणून कन्नड निवडलेले. 9 तारखेला संभाजीनगरला कार्यक्रम आहे, मग तिथं काही थोडंच असं काही हे काही बाबा कन्नडच का निवडलं. संभाजीनगरला सुद्धा कार्यक्रम आहे, तसा काही विषय नाही. शंभू राजाच्या मतदारसंघात सुद्धा कार्यक्रम झाला, अशी काही म्हणजे विषय नाही किंवा कन्नडलाच मुद्दाम घेतला असा काही विषय. उन्हाचा खूप प्रकोप जाणवतोय, खारघरच्या घटनेचा अनुभव आहे, ऊन खूप जाणवतोय, अशा वेळी दुपारची वेळ निवडण्याचं कारण? दुपारची वेळ आता तुम्हाला सांगतो, 11 ची वेळ आहे. तुम्हाला सांगतो आता आपण सगळ्या सुविधा, कूलर असन, फॅन असन, आणि ऊन लागणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, उन्हाची काळजी हे सगळं आम्ही केलेलं आहे. राऊतांचा एक प्रश्न आहे की मी शिंदे गटाला पक्ष मानत नाही, त्यांना गटच मानतो, आणि भाजपने पाळलेला शिंदे गट हे कोंबड्यांचा खुराडा आहे, ज्या कोंबड्या कधीही कापल्या जातील असं त्यांचं. ते काय मानतात त्याला महत्व नाही. निवडणूक आयोगानं आम्हाला पक्षाचं चिन्ह दिलेलं आहे, पक्षाची मान्यता दिलेली आहे. विरोधी पक्ष काय मानतात याला महत्व नाही. हा निकाल सुद्धा विकत दिलेला निवडणूक आयोगानं असंही त्यांचा. मला काय म्हणायचं की निवडणूक आपलं सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. न्यायदेवतेनं सत्याच्या बाजूनं निर्णय दिलेला आहे. ते सुद्धा म्हणत होते की आमच्याच बाजूनं निकाल लागेल, पण आमच्या बाजूनं निकाल लागला, सत्याची बाजू आमची होती, त्याच्यामुळं निकाल आमच्या बाजून लागला. आम्हाला जो कोर्टानं निर्णय दिला हा आम्हाला मान्य आहे. तुम्हाला कोंबड्याची उपमा आणि त्या कधीही कापल्या जातील असं म्हणणं? अरे मला काय म्हणायचं, अशा कोंबड्याच्या उपमा, रेड्याच्या उपमा ह्या दिल्याना काही फरक होत नाही. 2024 मध्ये कळण कोंबड्या कोण, रेडे कोण हे कळण काय. आणि जो ठाकरे गट हा आता सध्या राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला आहे. राष्ट्रवादी जसं बोलतोय तसं हे सकाळी 9 टी व्ही चालू झाली का तसं संजय राऊत बोलतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.